मालेगावच्या टेहरे फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांनी एका ट्रकवर छापा टाकून 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। यात मूळ मालक आणि दारू व्यापारी अतुल मदन याच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यातच शहरात आणि जिल्ह्यात मदन याच्या 54 दुकानांपैकी 14 मद्याच्या दुकानांवर धाडे टाकून ते सील करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। राज्य उत्पादन शुल्क पथकाने 14 दारू दुकानांमध्ये छापा टाकला असून विनापरवाना विकत असलेला लाखो रुपयांचा मद्यसाठा ताब्यात घेतला आहे। यात लॉकडाऊन काळात देखील दारूची विक्री करणारा अतुल मदन याला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे। एकूणच या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीचा गोरखधंदा जोरात असून अतुल मदन याला पोलीस अटक करणार का हाच सवाल आता उपस्थित झाला आहे। पुढील आदेश होईपर्यंत ही 14 दुकाने बंद राहणार आहे। यंसन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।